तर आज भन्नाट प्लॅन आहे, आज कॅच अँड कुकचा प्लॅन आहे नक्कीच. मित्रांनो, काहीतरी लागलं आहे पण 100% ईल असणार मला वाटतं आणि मोठी असणार आहे. अरे बाबा, कुठे होतास तू? इतके दिवस तुझी वाट बघितली, कुठे गेलेलास? ॲक्च्युली सोलो कुकिंगचा प्लॅन होता, आता कपल कुकिंगचा प्लॅन झालाय. आता लावूया मसाला माशाला सरच्याला आपल्या. तर टेस्ट अफलातून असणार आहे, बघूया खाल्ल्यानंतर समजेल. नमस्कार मित्रांनो, मी तेजस ग्रुप, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, सकाळचे 7:45 झालेत आणि आपण आलोय पुन्हा एकदा समुद्रावरती फिशिंगसाठी. तर आज भन्नाट प्लॅन आहे, आज कॅच अँड कुकचा प्लॅन आहे नक्कीच. आणि कॅच नाहीच झाला तर त्याच्या पुढचा पण प्लॅन रेडी आहे, तो मी नंतरच सांगेन. पण छोटा मोठा कॅच तर नक्कीच करू, काहीतरी 2-3 तरी मासे पकडू छोटे तरी. सूर्य बघताय आत्ताच वर आला आहे आणि वातावरण खूप भारी आहे. तर आता थंडगार वातावरण आहे ना, सो सूर्याची किरण एकदम मस्त गरम गरम वाटत आहेत. तर हा कातळ भाग आहे आणि मागे समुद्र आहे. आणि आज ना आपण रॉड वगैरे काहीच घेऊन आलो नाही, म्हणजे रॉड फिशिंग आपल्याला करायचीच नाही, फक्त बेट फिशिंग, ती पण लिमिटेड टायमासाठी, एकदम जास्त नाही, साधारण 2 तास. म्हणजे ह्याच्यामध्ये फक्त 4 बांगडे आणलेत मी. ॲक्च्युली आपल्या घरी बरेच बांगडे होते, खूप सारे, त्याच्यातले फक्त 4 बांगडे आणलेत मी, कारण वेस्ट होऊन जातात जास्त आपण फिशिंग नाही केली तर. त्याच्यामुळे 4 बांगडे फक्त आपल्याला फिशिंगला 2 तास साधारण पुरतील. तर खाली उतरतो आणि लगेच फिशिंगला सुरुवात करूया, टाइम घालवायचा नाही. आणि पहिल्यांदाच इकडे नाही, एवढ्या सकाळीच बेट फिशिंगला आलोय, तर सकाळीच बघूया काय कॅच होतोय का. इथूनच फिशिंग करूया पहिल्यांदा स्टार्ट. ओके, तर पाणी भरत आहे, इथूनच सुरुवात करूया फिशिंगला पहिल्यांदा. तर हा इकडे आणलेला वेटसाठी बांगडा घरीला चारा लावायला. आणि हे वेट आहे इकडे 25 ग्रॅम. आणि हुक आहे, छोटा हुक आहे 15 नंबर. तर छोटाच हुक लावूया, कारण इथे छोटे मासे ना बाईट देत असतात खूप बरेच. तर पहिल्यांदा छोटा लावूया, त्याच्यानंतर मग मोठा लावू साधारण. तर चेंज करूया नको. आणि अजून एक हँडलाईन आहे माझ्याकडे, मला वाटतं दोन्ही हँडलाईन आपण टाकूया, म्हणजे एकाला तरी लागेल. तर इकडे गरीला लावूया बांगडा आणि गरी टाकूया. तर दुसऱ्या गरीला ना मोठा हुक आहे, हा बघा 11 नंबर. आणि ह्याला छोटा लावूया, छोटा चारा लावूया, म्हणजे छोटा मासा लागेल. तर इकडे ना पाणी खूप डीप आहे, त्याच्यामुळे लाईन सोडून देतो, नाहीतर गरी ना आपली इथे येते कडेला. ओके, राहू दे, इकडे दुसरी टाकूया. तर पहिल्यांदा 2-2 गऱ्या हातामध्ये धरून गरवतोय, बघूया आता कुठल्या गरीला मासा लागतो तो पहिल्यांदा. आणि बेकारशी नाही, ह्याला लगेच मारायला पण लागला छोट्या गरीला. मित्रांनो, काहीतरी लागलंय पण 100% ईल असणार मला वाटतं आणि मोठी असणार आहे. जोर कसली लावते बघा, अरे रे 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 रे, ओढत नाही ते अक्षरशः. अरे पण 100% ईल असणार, वरती पण येत नाही त्या आईला. काय हाय काहीतरी झो, लगेच लागला. अरे बाबा बाबा बाबा, तुम्हाला बोललो ना ईल असणार आहे म्हणून. याला आल्या आल्या जनावर लागला 2 मिनिटात लगेच. हा जो असला वेगळाच चायला मोरे ईल आहे, लेपर्ड ईल. कसली साईज आहे बघा, अक्षरशः लाईन हाताला लागत होती माहिती आहे ओढताना. तर तिला सोडतो आणि सोडून देतो पाण्यात. रीलचे दात खूप बेकार असतात, डेंजर असतात, त्याच्यामुळे एकदम केअरफुली घरी काढायला लागते. जा री बघा, सोडून दिली तिला, खडपात गेली लगेचच. तर बांगडा जाली माया, लगेच ईल काढली. वाटच बघत होती मला वाटतं,
तर पहिलीच ईल लागली, आता दुसरा मासा बघूया काय लागतोय. आणि लागली ना तेव्हा समजलं मला की ही ईल असणार, 100% ईल असणार. पहिला मासा लागलाय, आता बघूया काय आहे तो. ग्लू लाईन ग्रुपर नको फक्त, पण नसेल कदाचित. काय आहे काय? ओ हो 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 हो, एक नंबर मासा, एक नंबर. चरचा काढला, चरचा. अरे बाबा, कुठे होतास तू इतके दिवस? तुझी वाट बघितली, कुठे गेलेलास? तर खूप दिवसानंतर चरचा पकडलाय. हा ठेवून देऊया. आणि चांगली साईज आहे, साधारण चरचा आहे, मस्त आहे. लगेचच दुसरा मासा लागलाय, पण छोटा आहे, खूप छोटा असणार आहे. ओ हो हो हो, काय लागलंय, गोबरा आहे छोटावाला. हा बघा, हा बघा, गोबरा गोबरा गोबरा. हातावरून बघाल केवढा आहे तो. सोडून देऊया त्याला, जा भाऊ मोठ्या माश्यांना सांगायला, तू नकोस मला. तर बराच वेळ काय नव्हता, आणि आता लगेचच दोन मासे लागले. तर एक छोटा होता, सोडून दिला त्याला, गोबरा होता. तर इथे बाईट आहे थोडी थोडी. तर छोटी छोटी स्ट्राईक आहे, बघूया आता अजून काय लागतंय का. तिसरा मासा लागलाय, पण छोटा आहे हा, पण मागासारखाच असेल कदाचित. गोबरा खूप लहान आहे. होय होय होय, आयला कुठून, आली कुठून ही? हा मागाच्या पेक्षा छोटा आहे. भाऊ तुम्ही येताय कुठून? तो सोडून देऊ यायला, पण जा वापस आणे का नाही. तर छोट्या कोबऱ्यांचं तोंड ना मोठं असतं थोडंसं, तर मोठी गरी असेल ना, मोठं बेट असेल तरी पण लगेच खातात. आपल्याकडे फक्त दोन बांगडे शिल्लक आहेत आता, तर अजून साधारण अर्धा पाऊण तास पुरतील, आणि मग टाईम पण होईल आपला तसा. मग कल्टी मारूया, अजून एखादा मासा भेटायला पाहिजे होता चर्चेसारखा. अजून एक मासा लागलाय छोटा, कुठलाही माहीत नाही, सेम असेल मला वाटत. अरे लाईन अटकली. हा बघा, त्याची साईज मस्त आहे, थोडा मोठा आहे मागात पेक्षा. तर हा तिसरा मासा, ह्याला पण सोडून देऊया, जा. मित्रांनो, 10:30 झालेत आणि फक्त 4 बांगडे होते, तरी पण बराच वेळ पुरवले ते. तर छान गेम होता सकाळचा, 3 छोटे मासे लागले आणि मासे ना कंटिन्यू ओढत होते, पण छोटेवाले. त्याच्यातून एक चरचा लागला साधारण चांगल्या साईजचा, तर त्याला मस्तपैकी रोस्ट करू. तर आपण आता चाललोय आपल्या नदीकडे, आपल्या कुकिंग स्पॉटवरती. तर आता काय करूया माहिती आहे, चर्चा आहे तो रोस्ट करूया. आणि आता जाताना नाट्याचं मार्केट लागेल, मच्छी मार्केट, तर तिकडून घेऊया कोळंबी आणि मस्तपैकी कोळंबी राईस बनवूया जंगलात, आणि एक रोस्ट मासा, म्हणजे नाद खुळाच मेनू होईल. तर चला आपल्या स्पॉटवरती जाऊया कुकिंगच्या. तर मित्रांनो, डायरेक्ट आपण समुद्रावरून आलोय व्हाळात, आणि येता येता एक मेंबर पण वाढलाय आपला, कविता. ऍक्च्युली सोलो कुकिंगचा प्लॅन होता, आता कपल कुकिंगचा प्लॅन झालाय. तर रस्त्यात ना खूप मोठा जोक झाला, खूप मोठा जोक झाला. तर काय झालं सीन माहिती आहे, आपण जवळ आलो
आणि आपल्या गाडीतला पेट्रोलच संपला. पेट्रोल पंप मागे होता पण मी भरला नाही पेट्रोल. मी बोललो गाडी जाईल आरामात घरी, पण मध्ये जेवून गाडीच बंद पडली. मग कविताला बोलवावं लागलं, काय यार युट्यूबरच्या गाडीतला पेट्रोल पण संपता कधी कधी. तर फर्स्ट टाईम असं झालं, मीच आळसपणा गेला तिथे पेट्रोल पंपावर जायला पेट्रोल टाकायला. तर आता सावली बघूया वाळात कुठेतरी चांगली आणि तिकडे कुकिंग करूया मस्तपैकी. तर आपल्याला कंपनी पण आली आहे सो टेन्शनच नाही. तर मागे आपण इथे कुकिंग केली होती पण इकडे आता ऊन आहे सो वरती जाऊया थोडंसं सावली बघूया कुठेतरी आणि मग कुकिंग करूया. तर इकडे एक नंबर आहे, इकडे आपण त्या दिवशी आलेलो चिकन तंदुरी बनवायला. तर हा स्पॉट मस्त आहे, हे बघा बरीचशी सावली आहे. आणि आता इश्यू काय असतो माहिती आहे, झाडांची पानं खूप गळतात त्याच्यामुळे ना पातेरं झालंय सगळीकडे. तर इकडे आणलेली कोळंबी आहे आपण मार्केटमधून. तर इकडे कविता साफ करते क्लीन करते कोळंबी. इकडे बघ बस होईल ना दोघांसाठी बस, म्हणजे एकासाठीच ॲक्च्युली आणलेली मी पण आता दोघांसाठी बस. तर एकट्याला खूप झाली असती. आणि कोळंबीचा काय रस्सा बनवायचा नाही आपल्याला, मस्तपैकी कोळंबी राईस बनवायचा आहे. सो लगेच क्लीन करून घेऊ देत कविता. तिकडे चूल पण बनवली आहे मी, फक्त पेटवायची बाकी आहे तर ती नंतर पेटवूया. आधी कोळंबी क्लीन करूया. तर मीडियम साईजची कोळंबी आहे ही बघा. आणि इकडे मासा या बघा ठेवला आहे, चरचा सापडला आपल्याला तो. तर त्याला नंतर क्लीन करूया, मसाला लावूया आणि रोस्ट करूया. चरचो राहू दे इथेच पाण्यात म्हणजे नरम राहील. ही इकडे कोळंबी आहे साफ केलेली आणि हे सगळे मसाले वगैरे आहेत आपण घरून घेऊन आलेलो. ह्याच्यामध्ये राईस आहे, कोलम, कांदा, टोमॅटो वगैरे सर्व आहे. तर आधी मसाला लावूया कोळंबीला. तर हे आहे आलं लसूण पेस्ट, ही मिरची पावडर, हळद, चिकन मसाला आणि हा आहे गरम मसाला. आणि बिर्याणी मसाला आहे, मीठ आहे. इकडे पेटूया चूल. तांदूळ धुवून घेऊया आधी आणि डायरेक्ट राईस बनवूया, डायरेक्ट कोळंबी राईस. तर पटापट कांदा वगैरे कापूया. आणि आता ना जेवणाचा टायमिंग झालाय सो भूक पण जामच लागली आहे. आता फक्त वाट बघायची राईस कधी होईल. आणि दुसरी गोष्ट, राईस ठेवला ना की लगेच मासा क्लीन करूया आणि त्याला रोस्ट करूया. इकडे कांदा टोमॅटो वगैरे कापला आहे, मिरची वगैरे सगळं मसाले घेतलेत, राईस भिजत घातलेला आहे. तर आता सुरुवात करूया रेसिपीला. तर तेल टाकलं आहे, ह्याच्यामध्ये सगळे खडे मसाले आहेत. तमालपत्र आहे, वेलची आहे, काळी मिरी आहे, जायपत्री आहे, दालचिनी आहे, असा सगळा मसाला आहे. लसूण
मिरची, कांदा, टोमॅटो पण टाकलाय, मिरची पावडर, हळद, चिकन मसाला आहे, हा गरम मसाला आहे, इकडे कांदा वगैरे एकदम चांगला असा शिजला आहे मस्तपैकी. तर टाकूया आपली कोळंबी. आणि हा राईस, तांदूळ. तर तांदूळ शिजायला आता पाणी ओतूया थोडंसं, म्हणजे राईस पुरती. हे बघा, असं पाणी भरायचं तिकडे आणि ओतायचं आणून रेसिपीमध्ये. तर पाणी टाकलंय, ही कोथिंबीर. तर कोळंबीमध्ये आपण ऑलरेडी मीठ टाकलंय, सो कमी टाकायचं मीठ. आता फक्त आतुरता कोळंबी राईसची. आपण आता मासा क्लीन करूया आपला चरचा, एक एवरेज साईजचा आहे, आणि रोस्ट करूया त्याला, एक नंबर लागेल. बघा इकडे चरचा क्लीन केलाय आतून वगैरे पूर्ण, तर त्याचे कल्ले असतात ना आतमध्ये, ते पण सगळे काढून टाकले. त्याचा कट मारूया. ह्या साईडने पण मारूया. फिश तंदुरी बनवूया, चरचा रोस्ट पहिल्यांदाच. तर मसाला लावूया, पहिल्यांदा मीठ लावूया आधी. मीठ आहे, मीठ चांगलं लागायला पाहिजे आतमध्ये. हा चिकन मसाला आहे थोडासा, आणि हा आहे गरम मसाला थोडासा. थोडस तेल ऍड करूया. आता लावूया मसाला माश्याला, सरच्याला आपल्या. तर हा बघा राईस आपला होत आला आहे. तर इकडे काठी आणली, तर काठीमध्ये घालूया त्याला. ओके, तसा बसत ना. तर आता भाजूया याला, भाजूया ना आधखुळाच. तर विस्तवना काढून टाकायला पाहिजे, आता निखारे पडलेत तर वरती धुवूया थोडंसं, नाहीतर मसाले कसे माहिती आहे जळून जातात लगेच आणि रोस्ट होत नाही आत मासा. तर टेस्ट अफलातून असणार आहे, बघूया खाल्ल्यानंतर समजेल. तर हा बघा हलकासा रोस्ट झाला आहे, तर आता तेल लावूया. आणि तेल लावल्याच्या नंतर मग लवकर रोस्ट होतो आणि टेस्ट पण भारी लागते थोडीशी. हा बघा होतोय, होतोय, खूप होतोय. तर इकडे आपला कोळंबी भात आहे मस्तपैकी रेडी झाला आहे, एक नंबर असा. आणि हा आहे मासा केलेला रोस्ट, जबरदस्त रोस्ट झाला आहे, टेस्ट भारीच असेल. तर आता मस्तपैकी कोळंबी भात खाऊया.
तर मासा खाऊन बघूया आधी चरचा रोस्ट केलेला. मासा एक नंबर रोस्ट झाला, आपण डायरेक्ट निखाऱ्यावरतीच केला रोस्ट, झाल्यानंतर एक नंबर शिजला आहे आजपर्यंत आणि टेस्ट भारीच आहे. मोस्टली ना मीठ लागत नाही कधी कधी, पण आपण अगोदर मीठ लावलं ना पूर्ण बॉडीला मीठ लागलं आहे माशाच्या. आधी मासाच खातो, मासा आणि कोळंबी भात एक नंबर कॉम्बिनेशन आहे. तर बघा पूर्ण मासा खाल्ला, खूप टेस्टी होता, फक्त सांगाडा राहिला आहे डायनासोरचा. तर मासा संपलाय, आता कोळंबी राईस खाऊया. तर इकडे पाटी कोंड आहे मस्त, मी इकडे बसूया जंगलात आणि कोळंबी राईस खाऊया. बाकी टेस्ट बिर्याणी सारखीच आहे. तर आपण खडे मसाले टाकले, बिर्याणी मसाला टाकला, त्याच्यामुळे बिर्याणी सारखी टेस्ट आली आहे, फक्त आपण डायरेक्ट बनवली. आणि कोळंबी मधून मधून भारी. तर मित्रांनो 2:30 वाजलेत आणि एक नंबर असं जेवण झालं दुपारचं. बाहेरची कुकिंग खतरनाकच झाली आणि सगळ्यात तो मासा टेस्टी होता खूपच, चरचा आपला रोस्ट केला तो. आणि त्या दिवशी आपण तांबूशी रोस्ट केली ना, ती जाळीवरती केली आणि बहुतेक तांबूशी जाळीला चिपकलेली, पण हा चरचा ना एक नंबर रोस्ट झाला. असा निखाऱ्यावरती ठेवला ना तरी पण एक नंबर असा रोस्ट झालेला. त्याला काय लागलं पण नव्हतं जास्त, मला वाटलं राखाडी वगैरे लागेल पण काही लागलं नव्हतं जास्त. आणि कोळंबी राईस, कोळंबी राईस पण मस्तच होता. आणि बाहेर इकडे वातावरणात जेवायला खूप मस्त वाटतं, म्हणजे काय पण असलं ना, कुठली पण रेसिपी असली ना तरी जंगलात जेवायला जाम मजा येते आणि जास्त दोन घास जातात. तर आता आरामाची गरज आहे थोडीशी, तर इकडे पडतो थोडासा 15-20 मिनटं आणि नंतर मग घरी जायचं बघू. मित्रांनो पॅकिंग झालेली आहे, तर आता जाऊया. आणि कविता ना पहिल्यांदाच इकडे आली होती, ए कसं आहे इकडचं वातावरण, कसा वाटला वाळ? तर कविता इकडे पहिल्यांदाच आली होती आणि इकडे मस्त वाटतं, खूप मस्त वाटतं. तर मेन गोष्ट उन्हाळा चालू आहे, सो विजतव कुठे पण पार्टी वगैरे कराल ना तर विजवून जा, विजतव प्रॉपर विजवला आहे. तर बरेच वनवे वगैरे लागतात आणि नुकसान होते खूप सारी, सो छोटंसं काम करायचं, निघता निघता विजतव प्रॉपर विजला का ते चेक करायचं. तर एक नंबर असा प्लॅन झाला कॅच अँड कुकचा. तर कॅच अँड कुक करायला एक तरी मासा सापडला, तर अशा पॅटर्नमध्ये व्हिडिओ आवडतील का नक्की सांगा कमेंटमध्ये, म्हणजे असेवाले व्हिडिओ पण आपण घेऊन येऊ कॅच अँड कुकचे. फक्त कुक करायला काहीतरी भेटो कवा, नाही तर अशी कोळंबी आणूक लागता. तर आत्ता पटापट घरी चाललो आहे, हा व्हिडिओ इथेच एंड करूया. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये, धन्यवाद.